नमस्कार मित्रांनो, मी ऐकवत आहे छान छान गोष्टी। गोष्टीचं नाव आहे बुडबुड घागरी। ऐका मित्रांनो, एकदा एक उंदीर जंगलात फिरत फिरत गेला। तिथे त्याला एक माकड आणि मांजर भेटले। त्या तिघांची चांगली मैत्री जमली। एक दिवस त्या तिघांनी खीर बनवण्याचे ठरवले। माकड म्हणाले, मी आणतो साखर। मांजर म्हणाले, मी आणते दूध। उंदीर म्हणाला, मी आणतो शेवया। तिघांनी पातेलभर खीर केली। मग माकड म्हणाले, चला आपण आंघोळ करून येऊ आणि मगच खीर खाऊ। इकडे मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते। मांजर म्हणाले, तुम्ही जा, मी खीर शिजवते। माकड आणि उंदीर म्हणाले, ठीक आहे, आणि ते दोघे आंघोळ करण्यासाठी गेले। मांजराच्या तोंडाला पाणी सुटले होते तेव्हा ती थोडी खीर खाते। तेवढी खाऊन झाली पण तिला आणखी खावी वाटली। पुन्हा थोडी घेतली असे करत तिने सगळी खीर खाऊन टाकली। थोड्या वेळाने माकड व उंदीर आले। पाहतात ते काय? खिरीचे पातेले रिकामे। त्यांनी मांजराला विचारले, खीर कोणी खाल्ली? मांजर म्हणाले, मला नाही माहीत। मग माकडाने एक घागर घेतली व सर्वजण नदीवर गेले। माकडाने घागर पाण्यात पालथी घातली। त्यावर उभे राहून माकड म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी। पण घागर काही बुडाली नाही। मग उंदीर घागरीवर उभा राहिला व म्हणाला, चू चू करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी। पण घागर काही बुडाली नाही। आता मांजराची पाळी आली। मांजर खरे तर घाबरले होते। कसे बसे ते घागरीवर उभे राहिले व घाबरत घाबरतच म्हणाले, म्याव म्याव करी वरचे डोंगरी, मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी। आणि काय आश्चर्य, घागर पाण्यात बुडाली। चोरून खीर खाल्ल्याची मांजराला शिक्षा झाली। तात्पर्य काय? तर मित्रांनो, नेहमी खरे बोलावे। मित्रांनो, अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा आणि ही कथा शेअर करायला विसरू नका। आणि आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।